विजापूर वेस ते राणी लक्ष्मी मार्केट या मार्गाचं माजी उपमहापौर इस्माईल बागवान मार्ग असं नामकरण करण्यात आलं असून नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पुढाकारातून या नामफलकाचं अनावरण समारंभपूर्वक करण्यात आलं. विजापूर वेस्ट चौक ते राणी लक्ष्मीबाई मार्केट या ठिकाणी मुस्लिम समाजाचे उपमहापौर इस्माईल बागवान यांच्या स्मरणार्थ माजी उपमहापौर इस्माईल बागवान मार्ग असं नामकरण करण्यात आलं असून या नामफलकाचं अनावरण नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी माजी महापौर इस्माईल बागवान यांचे चिरंजीव अशफाक बागवान, MIM चे शहर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी, विजापूर वेस्ट तरुण मंडळाचे मार्गदर्शक गोपाळ तडवळकर, कुरेशी जमियतचे हाजी अखलाक कुरेशी, माजी नगरसेवक रियाज बागवान, नसीम खलीफा, बागवान जमातीचे हाजी मुनाफ चौधरी, बक्कर जमातीचे ॲडव्होकेट महबूब कोथिंबिरे, नाईकवाडी जमातीचे झाकीरभाई नाईकवाडी, बेगमबी मस्जिदचे हाजी कादर तांबोळी, नुरानी मस्जिदचे चेअरमन हाजी कोटी, मुल्लाबाबा टेकडी मस्जिदचे राज अहमद इनामदार, दीदार मस्जिदचे हाजी जमादार कलीम तुळजापुरे, असलम कल्याणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी महापौर मनोहर सपाटे, MIM चे फारूक शाब्दी, कुरेशी जमियतचे हाजी अखलाक कुरेशी, माजी नगरसेवक रियाज बागवान, मुनाफ चौधरी यांनी माजी उपमहापौर इस्माईल बागवान यांच्या स्मृतीला उजाळा दिला, तसंच नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कार्याचं कौतुक केलं. तो आज ये मार्ग का नाम इनके नाम पर रखा गया है, तो इसका सबसे बड़ा श्रेय जहां तक मैं जानता हूं, ये हमारी सोलापुर शहर की जो मैं बोलूंगा डैशिंग कॉरपोरेटर, जो अपनी शर्तों पे अपने तरीके से काम करा के लाने में इनका एक नाम है, तो इनका श्रीदेवी फुलारी मैडम इनको पूरा श्रेय जाता है. तो हम सब पूरा, मैं बोलूंगा पूरा बागवान समाज ही नहीं, पूरा मुस्लिम समाज आपका तहे दिल से शुक्रगुजार है कि आपने इतने बड़े काम को अंजाम दिया. पिताजी के नामकरण में इस मौके पर यहाँ पर हमारी विजापुर के युवक संगठन के माध्यम से इसी माई शाहजहां बोलकर भी आज इसका ओपनिंग अलहमदुल्ला हुआ. कार्यक्रम में बहुत सारे लोग अलहमदुल्ला आए, मैं जिनके लोगों के नाम लेना, बहुत बड़े बड़े लोग आए थे. मैं सभी लोगों का बहुत दिल की अति गहराई से शुक्रिया अदा करता हूँ. बेगमी मस्जिद के ट्रस्टियान आए थे, मुल्लाबा मस्जिद के ट्रस्टियान आए थे, और बादशाहपेट नूरानी मस्जिद के कोटी साहब वो भी ट्रस्टियान आए थे. मैं सोचा नहीं था अलहमदुल्ला इतना बड़ा प्रोग्राम होगा. अल्लाह करम से आज इतना बड़ा प्रोग्राम मेरे लिए हुआ. ये मेरे अब्बाई की अच्छाई है, मेरे अब्बाई के अच्छे काम और इनके अच्छे करतूत आज मेरे सामने उभर आ रहे हैं. सब दिला देते, जो भी आदमी आएगा उनके पास अपना काम लेकर, तो जैसे ही अपना कारोबार बाजू में रखकर, खुद का नुकसान कितना भी हो वो बाजू रखकर नुकसान करते हुए भी सब छोटे मोटे व्यापारियों का साथ देते थे. इसी वजह से अल्लाह ताला ने उनको नगर सेवक के पद से नवाजा. साथ ही साथ कांग्रेस पक्ष ने उनको हमारे सपाटे साहब का जब महापौर का कालावधि था वो कालावधि के अंदर उप महापौर पद दिया. ये दोनों जो सपाटे साहब और बागवान साहब, ये दोनों की जो जोड़ी थी, ये दो हंसों का जोड़ा की तरह उस वक्त फेमस थी. प्रेम करेगा सर लोग बोलण्याची संधी या निमित्ताने घेतली. या सुरुवात पाण्याच्या झाडाखाली कट्ट्यावर फेरी विकत होता आणि याच रस्त्यावर ते बसत होता. त्याच रस्त्याचं नाव इस्माईल बागवान उपमहापौर, माजी उपमहापौर म्हणून देण्यात आलंय. हे काम पुण्याताईने केलं, पुण्याताईने धन्यवाद देऊ. आपण सर्वजण मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ. हे काय कार्यकर्त्याचं म्हणजे इस्माईल बागवान माझ्याबरोबर उपमहापौर होते, मी महापौर होतो तेव्हा. या कार्यकर्त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. माझी मंडळी ती काही मार्केटकडे गेली, आरोग्य व्यापार तिकडे गेला, एक आंदोलन झालं फार मोठं. दरम्यान माजी उपमहापौर इस्माईल बागवान नामफलकाचं अनावरण केल्याबद्दल नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारादाखल नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मार्केटच्या परिसरामध्ये, विजापूर वेस्ट राणी लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये इस्माईल बागवान यांचं आपण नामाचं फलकचं उद्घाटन घेतलेलं आहे. कारण की इस्माईल बागवान यांनी ज्यावेळेस उपमहापौर होते त्यावेळेस त्याबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं की त्यांनी चांगल्या पद्धतीने जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे. त्यांनी ज्या बरेच कामं केलेले आहेत, व्यापारी वर्गाचे सुद्धा
बरेच लोकांनी चांगल्या पद्धतीने काम केले. त्यांनी जे महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक लोकांना नोकऱ्या वगैरे लावल्या. त्यांनी जे प्रभागांमध्ये जे विकास होतात ते चांगल्या पद्धतीने त्यांनी सोडवले आहेत. आणि त्यांच्यामुळे आपण जो एक चांगला व्यक्ती काम करलो त्या व्यक्तीचा आपण आदर करणं आणि त्यांचे नाम फलक देणं आपली जिम्मेदारी असते. या कार्यक्रमाला समाजसेवक हाजी गुलाम पैलवान, मंजूर मामा, जमाल कारखंडकीकर, हाजी शफी हुंडेकरी, आलिम भाई सैयद, इम्तियाज कमिश्नर हाजी युसुफ ईआरटी, फैज बागवान, मुबीन बागवान, रईस नाफे, सच्चात शाहबाद, इम्ताइज मर्चंट, झाकीर वड्डो, हाजी समद कुरेशी, जावेद लिबास, एजाज बागवान, हामिद कामले, अहमद तुळजापुरे, जुबेर जेजे, डॉक्टर रशीद शेख, मुदस्सर वड्डो, रिजवान नाईकवाडी, इम्रान आयबी, लादेन अडते, मोहसिन शेख, वसीम बागवान, सरफराज कुरेशी यांच्यासह राणी लक्ष्मीबाई मार्केटमधील व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.